आली प्रसाद, मी माझ्या घरात शिफ्ट झाले. क्या बात है, अभिनंदन. काय सुख असतं रे स्वतःच्या घरात राहण्याचं. खरंय, कंटाळ होते माहितीये ना. मी ते 11 महिन्यांनी दरवेळेला अग्रीमेंट रिन्यू करा, इकडे खेळ ठोकायचं नाही, टीव्हीचा आवाज मोठा करायचा नाही, बॉयफ्रेंडला बोलवायचं नाही. नाही म्हणजे या गोष्टी नाहीच करत मी. अरे पण 1760 नियम असतात रे, कंटाळ आला होता मला. आता कसं स्वतःचं घर आहे, काहीही करा, कुणालाही बोलवा, कुठेही खेळे ठोका, काहीही करा, आपलं घर. इमली का बूटा भेरी के बेर, इमली खट्टी मीठे बेर, इस जंगल में हम एक शेर, चल घर जल्दी हो गई दे, चल घर जल्दी हो गई दे. एक मिनट यानी ये अच्छा घर है हमारी पार्टी के लिए. एक मिनट ओए, हम को-स्टार के पास देखते भी नहीं. बको जानी. हे बघ पिवळा शर्ट, हे ना पार्टी साठी दिलेलं घर नाहीये. पार्टी साठी हॉल द्यायचं नाहीये मला, कळलं नाही. माझं स्वतःच राहतं घर आहे. हमें फ्लॅट दिखा सके ये जमाने में दम नहीं, हम खुद फ्लॅट देखते है, इसमें और किसी की जरूरत नहीं. फ्लॅट म्हणजे माझं घर आहे, सुहास घर आहे. तुम्ही उगाच चुकीच्या ठिकाणी आलेत. आणि मुळात पत्ता कोणी दिला तुम्हाला इथला? ज्यानी ज्यानी हा पत्ता दिला त्याला विचार. तेच विचारते, कुणी पत्ता दिला तुम्हाला? ज्यानी वो कौन है, वो चौगुले है, वो कौन है, उसने पत्ता दिया है. तो टकले त्यांनी पत्ता दिला? हाँ वही उसने पता दिया है. नाही त्यांनी तुम्हाला चुकीचं सांगितलंय सगळं. मला हा हॉल पार्टी साठी वगैरे द्यायचा नाही, हे घर पार्टी साठी द्यायचं नाही. तुम्ही या. ठीक है, हम दूसरा हॉल देखते है. चलो बेटी आओ मेरे साथ. वाह वाह तावडे वाह. हा कंगवा किती किती वर्षांनी किती वर्ष शोधतोय हा. किती काय राहिलंय गं या कंगव्यात आता. द्या फेकून दे. नाही नाही कुठे फेकला असतो तू कंगवा? कुठे तो? बघा तो बघा. हा कंगवा नाही फेकायचा. 10 वर्षापूर्वी ह्याच कंगव्याने मी शेवटचा भांग पाडला होता. नक्की काय म्हणायचं या कंगव्याला? म्हणजे शेवटचा तुम्ही वापरलेला कंगवा का तुम्ही वापरला शेवटचा कंगवा? कसाही असो तो मला ठेवायचा. काय ना बघा, गंमत आहे ना, इंग्लिश मध्ये याला कोंब म्हणतात. आता या डोकर कधी कोंबच फुटले नाही तर या कोंबचा काय उपयोग? तू जास्त बोल नको, पर्सनल होत आहे. मला हा कंगवा ठेवायचा. जे आहे ते हा कंगवा मला ठेवायचा. कोंबून ठेवू नका, फेकून द्या. हे नाही ठेवायचं. अरे हे काय अर्थ आहे यार? याच्यात दे पाहिजे. एक सेकंड. नाही हे सगळं काढा तुमचा पसारा. हे काय आणि हे काय? हे तर छोटे. हे काय आहे? हे काय कसं काय आहे? काय आहे? ऐकू अहो, आपण चालत राहायचो ना, त्यावेळेस जे टमरेल वापरायचो ना त्याची कडी येई. टमरेलाची कडी जपून ठेवली आहेस? अगं का पण? लग्नानंतर मी आले होते तुमच्या घरी, तेव्हा तुमच्या घरचे सगळे ते जुनं गळक फुटक टमरेल वापरायचे. साबण म्हणजे जिथे गळतं ना तिथे साबण लावायचे. काय ग बाई, काय जळली फॅमिली होती. जेवढा साबण अंगाला नसेल लावला तेवढा त्या टमरेलला लावला असेल. पण एक नवे टमरेल काही त्यांना घेता आलं नाही. शेवटी माझे बाबा म्हणाले, विशू तू काळजी करू नकोस, मी अनाऊन्स करतो, मी देतो तुला नवं टमरेल. ओ, ताजमहालच अनाऊन्स केलं त्यांनी द्यायला. अनाऊन्स करतं कोणी टमरेल? अनाऊन्स करतं पण दिलं ना, तिला त्याचं काही कौतुक आहे का? कौतुक नंतर तेच टमरेल घेऊन अख्ख्या चाळीभर हिंडत होतात. हे नवं टमरेल, हे नवं टमरेल. एवढं काही नव्हतं, कळलं ना. त्या दळभद्री गोष्टी टाकून दे गं, ह्या नाही ठेवायच्या. नाही नाही भंगार आहे ते, ऐक म्हणजे. नाही मी फेकणार नाही. गळ्यात घालती? हा मी घाले. दागिने म्हणून गळ्यात घाल. दोन हिरे टाक, मोती टाक, घाल असे फिर. हे काय टाकलंस तू? हे काय टाकलंस तू? माय गॉड, हे केवढा काळा. काय काळा? पेपर नाहीये. माझी पहिली कविता पेपरात छापून आलेली, त्याचं कात्रण आहे. काय जळी कविता आहे? खिंडीला दांडी, दाबूला बाबू, हे असलं यमक. या असल्या यमकाने काय मोठा समाज प्रगल्भ होणार आहे. पण माझी कविता आहे ना, पहिल्यांदा आलेली ना. कविता आहे, फेकून द्या ते. काहीतरी उगाच कसलं कौतुक आहे? काहीतरी आपलं उगाच. एक मिनिट, एक आहे काय? अय्या हो, मला आठवते. ऐक काय, खडी साखर आहो, माझ्या बाबांचा दात येतो.
अरे तू वेडीयस का ग असं बाबांचा दात कोणी पुरीत ठेवता का काय ठेवलेच आई ग पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीले वॅप.